सांगतो हा विषय स्वच्छता अभियान नाही नाही मी सांगते मी सांगते बघून आत्या मुळीच नाही थांबा थांबा मी सांगते हा विषय आहे व्यसन मुक्तीचा अजिबात नाही मी सांगतो हा विषय आहे प्रसार शिक्षणाचा नाही नाही अरे मग हा विषय आहे तरी कसला हा विषय आहे आपल्या मातेचा मातेचा हा विषय आपल्या मायबोलीचा मायबोलीचा हा विषय आपल्या मातृभूमीचा मातृभूमीचा अरे पण मला काय कळालेच नाही थांबा मी सांगते नानपकश विद्यालयामधील नवीतर्फे आपण एक नाटिका सादर करणार आहोत आणि त्याचं नाव आहे जागर मराठी भाषेचा ही आहे आपली आत्ताची परिस्थिती बघा ते त्यांचे विचार आपली मराठी भाषा आपल्या समाजातील लोक पूर्णपणे विसरत जात आहे व आपली मराठी भाषा पूर्णपणे कष्ट होत जात आहे बघितलं का मित्रांनो यांना महाराष्ट्रात आपण 68 म्हणजे किती हेही माहित नाही ही आहे आजची परिस्थिती आता मुलगी मोठी आहे तिला काय करायचं वय झालं तिच्या शाळा शिकलो तिला त्याच काय टाकायला इतर शाळा मराठी आहे ना आजकाल तिला बघतो ना आपले पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकतात इंग्लिश आणि मराठी आणि कॉन्व्हेंट शाळेमधील आजकालच्या पालकांची परिस्थिती दुबावली आहे त्यांना असं वाटते की कॉन्व्हेंट शाळेमधीलच मुलांची परिस्थिती चांगली होईल व त्यांचे भविष्य होत आहे त्यांना असं वाटते की मराठी शाळेमधून मुलांचे भविष्य होऊ शकते मग चला मंडळीनो आपण ही समाजाची परिस्थिती सुधारूया आणि आपल्या समाजाला मराठी भाषेचं महत्त्व पटवून देऊया स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे आपले मुलींच्या शिक्षणाची ओळख सर्व त्यांचे ऋणी झाले तेच म्हणजे आपल्या सर्वांच्या आदरणीय लाडक्या सावित्रीबाई फुले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राचन करेल तो गोकुलाशिवाय राहणार नाही असे म्हणणाऱ्या आपले भारताचे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर गाडी प्रजासत्ताकाचे दिनाकृष गायले ए मेडे होता गेलो व त्या म्हणजे आपल्या भारताच्या गाण उत्सवाचे आदरणीय लता मंगेशकर जे रेकॉर्ड किंवा जिंकण्यासाठी खेळत नाही ते आपल्या देशासाठी खेळतात ते म्हणजे आपले भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर गाडीवरून पंढरपूरचे विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य आहे राजाच्या एक दिवसानिमित्ताने जेव्हा लागू वारकऱ्यांनी पुरीपोटी जाऊन पंढरपूरला जातो तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसणारं विठ्ठलाचं दर्शन हे अलौकिक असते तुम्हाला माहिती काही कविता कोणाची नसेल माहिती तर मी सांगते ही कविता आहे आपले मराठी भाषेचे साहित्यकार आपले आदरणीय देशपांडे आपल्या स्वराज्याची स्थापना करणारे गणिमी काव्याने लढणारे ते म्हणजे आपले दैवश्री छत्रपती शिवाजी महाराज लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी सार लोक हे सदन्य ऐकतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी सार लोक हे सदन्य ऐकतो मराठी 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 बघा मित्रांनो हो आणि इंग्रजी आपली मैत्रीण आहे